नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे येत्या शनिवारपासून दर शनिवारी रात्री नऊ वाजता आपण एक नवीन प्रोग्राम सुरू करतो आहे त्याचं नाव आहे स्पॉटलाईट सिनॅच तर याच्यामध्ये आपण जे काही तुमचे प्रश्न असतील ज्या काही तुमच्या म्हणजे क्वेरीज असतील किंवा दुसरा काही इशू असेल तर परीक्षेसंबंधीचा तर त्याची चर्चा करणार आहोत आणि यूट्यूब लाईव्ह असेल हे दर शनिवारी रात्री नऊ वाजता तर या शनिवारी आपण भेटूयात डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक लिंक तुम्ही वापरू शकता तसंच फेसबुकवर ग्रुपही आहे तोही फॉलो करा एकंदरच भारतातली जी काही परिस्थिती आहे ती खूप काही चांगली नाही आहे सात हजार दोनशे सत्तावीस फ्रेश केसेस आपल्याकडे आहेत एकतीस मे नंतरसुद्धा लॉकडाऊन वाढू शकतं लॉकडाऊन फाईव्ह झिरो जे जी आहे तर हिच्यामध्ये एवढं आहे की फ्लेक्झिबिलिटी दिली जाणार आहे परंतु ज्या ठिकाणी रेड झोन आहे किंवा जे मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे कोविड नाईन्टीनचा त्या ठिकाणी नक्कीच रे परत एकदा लॉकडाऊन असण्याची शक्यता असणार आहे तर आपण बघूयात येत्या काळात काय होतं आणि हे सगळे जे काही आहेत परत महाराष्ट्र आपला टॉपला आहेच ओके तर एकंदर टोल ढाड जी आहे म्हणजे अर्धा पेपर जो आहे तो कोविड नाईन्टीनचा आहे आणि अर्धा पेपर जो आहे तो ह्या टोळ ढाडीचा आहे ओके जर हे जे काही लोकस्ट असतं डझर्ट लोकस्ट तर ते राज्यामधलं जे कृषी संकट होतं तर ते आता टळलं आहे असं तज्ज्ञांनी निवारा दिलेला आहे आणि हे जे आहे की राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आणि विदर्भातला काही भाग जो होता अमरावती वगैरे तिथं तोडळाली होती आता झा ॲक्च्युली याच्यामुळे काय होतं की झाडं जी असतात किंवा पिकं असतात त्यांना नुकसान होतं माणसाचं याच्यामध्ये काय होत नाही असं पण माणसाचं काय होणार आहे आता ह्या सगळ्या इच्छामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की शेतामध्ये पीक नसल्यामुळे ही जी टोळ ढाळ होती ही झाडांवर अटॅक करत होती आणि राजस्थानमध्ये तर हिच्यावर ड्रोन आणि त्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या दुसरी महत्त्वाची गोष्ट की याचं जे शास्त्रीय नाव आहे ते सिस्टोरसा ग्रिगेरिया असं आहे वाळवंटी टोळाचं हिच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे आहे की एका दिवसात टोळ त्याच्या वजना इतकं अन्न खात असतं आणि दोन हजार एकोणावीसमध्ये आफ्रिकेत जास्त पाऊस पडला त्याच्यामुळे इराण पाकिस्तान मार्गाने हे भारतात आलं तर आज याच्यावर आपण एक सेपरेट लेक्चर बघूयात एकंदरच सगळी जी टोळ ढाळ आणि त्याच्याशी रिलेटेड जे बेसिक्स आहे तर, बेसिक तर याच्यावरही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो इकडं बघा राजस्थानची परिस्थिती जी आहे की राजस्थानच्या वीस जिल्ह्यांमध्ये पिकांचं तोळ ढाळीमुळे नुकसान झालेलं आहे राजस्थानमध्ये लिटरली ड्रोन वापरले जात आहे त्याच्यामुळे हे सगळं श्रीगंगानगर नागोर जयपूर दौसा करौली सवाई माधोपूर आता खरं तर बघा हे असं ज्या वेळेस असतं याचा फायदा काय होतो की तुम्हाला जर हा टिपिकल एरिया माहीत असेल तर बऱ्याचदा परीक्षेत ते याचे मॅप्स रिलेटेड काही प्रश्न असले किंवा यू पी एस सी प्रिलिम्स जी असते तिच्यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला रिजन दिले जातात तर हे जरा थोडं माहीत असलं की कुठले जिल्हे कुठलं काय तर थोडं आपल्याला लिंक लागू शकते म्हणून अशा गोष्टी जरा नीट बघून ठेवायच्या बॅक ऑफ द माइंड ठेवा तुम्हाला फायदा होतो जवळपास इथलं नागौरमधलं जे आहे शंभर हेक्टर पीक जे आहे ते टोल नष्ट केलेलं आहे तर तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर गंगानगर श्रीगंगानगर चार हजार हेक्टरवरचं आणि नागोरमधलं शंभर हेक्टर तर यांनी याच्यामुळे अन्न संकट येऊ शकतं असा एक मुद्दा होता त्याच्यानंतर सोशल मीडिया आता ट्रम्प यांनी एक एक्झिक्युटिव्ह एक एक ऑर्डर ते साईन कर करण्याची चान्सेस आहेत अजून केलेलं नाही आहे पण एक्सपेक्टेड आहे की ते करू शकतात आणि ज्याच्यामध्ये हे क्लिअर असणार आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे असतील ते लिगली रिस्पॉन्सिबल असतील त्यांच्यावर जे काही कंटेंट युजर टाकत असेल वगैरे जे काही ड्राफ्ट असेल त्यासंबंधी एकंदरच जे काही टिप्पणी होत असते तिच्यातून हा निर्णय घेतल्याचं समोर येतं आहे पण अजूनही साई झालेलं नाही आहे सोशल मीडिया हे आजच्या डेटमध्ये आपल्याला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यावर तुम्हाला मेन्स जी आहे राज्यसेवा मेन्समध्ये सुद्धा निबंध असतो इंग्लिश मराठी तयार करून ठेवायचा सामाजिक माध्यमं भारतीय समाजावर त्याचा इम्पॅक्ट वगैरे है ना तर त्या पद्धतीने त्याचे पॉझिटिव्हज काय आहेत निगेटिव्ह काय आहे म्हणजे सामाजिक माध्यम जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा मराठीतून आणि इंग्लिशमधून तुम्ही एम पी एस सी मेन्स करता एक एक एस ए तयार करून ठेवा उद्या तुम्हाला इंटरव्ह्यूला तुम्ही जर गेलात तर पी एस आयच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर विचार प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण बरेचसे सायबर गुन्हे किंवा बऱ्याच गोष्टी ज्या काही असतात त्या सोशल मीडियाशी कनेक्टेड आहेत आणि फॉर एक्झाम्पल थोड्या दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं बॉईज लॉकर रूम जे होतं आणि तिच्यामध्ये जे मायनर्स होते आणि त्यांनी तो रू ग्रुप बनवून ते चॅटिंग सगळं चालू होतं मग असे प्रश्न तुम्हाला पी एस आय इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाऊ शकतात राज्यसेवा इंटरव्ह्यूमध्ये जाऊ शकतात यू पी एस सीला सुद्धा ए से ऑलरेडी विचारले गेलेलं आहेत मेन्समध्ये तुम्हाला ए से विचारला जाऊ शकतो तिथं विचारलं जाऊ शकतं एकंदरच सोशल मीडियाचे फायदे काय आहेत सोशल मीडियाचे तोटे काय आहेत बघा एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट ही शंभर टक्के अपायकारक नसते तिचे काही फायदेही आहेत तिचे काही तोटेही आहेत तर त्याचा किती वापर करायचा तो कसा करायचा तो सुरक्षित वापर असला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळेच सोशल मीडिया ही जी गोष्ट आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी एक न्यूज आली होती बघा की मुलीच्या नावाचा अकाउंट बनवलेली व्यक्ती आहे आणि तो एक मुलगा आहे ते समोर आलं तर असं एक केस नाही हे हजारो लाखांमध्ये आहेत की कि कितीतरी अकाउंट फेक आहेत किंवा तुम्ही जे पब्लिक पर्सनॅलिटी बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठली तरी एखादी पब्लिक पर्सनॅलिटी एखादा नेता घ्या आणि त्याच्या नावाने सर्च करा तुम्हाला ते तर आठ आठ दहा दहा दिसतात अकाउंट्स वेगवेगळ्या वे, 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 लोकांनी ते काढलेले आहेत मग इथं लिगल आस्पेक्ट जो आहे सोशल मीडियाच्या बाबतीत तो फार काही विचारात आजपर्यंत घेतला गेला नव्हता परंतु आता ट्रम्प सारखी लोक असं करू शकतात चायनामध्ये सोशल मीडियावर कम्प्लीट बॅन आहे म्हणजे त्यांचं स्वतःचंच सगळं आहे हा ना बाहेर ज्यांना अलाऊ नये तर अशा कितीतरी गोष्टी आहेत तुम्हाला सोशल मीडियाबद्दल काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि हे आपल्यासाठी येत्या काळामध्ये प्रश्न विचारला जाण्यासाठी महत्त्वाचं आहे आता एकंदरच सगळा जो इश्यू आहे तो लसीकरणासंबंधीचा आहे की कोविड नाईन्टीनची लस समोर आली पाहिजे जिच्यामधून ह्या गोष्टी आपण थांबवू शकू नीती आयोगाचे जे सदस्य आहेत डॉक्टर व्ही के पॉल यांनी दिलं की जगभरात चार लसींवरचं संशोधन लक्षवेधक आहे ओके आता खरं तर जर ते खरंच परफेक्ट वर्क झालं तर आपण बघूयात कारण याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्याचं म्युटेशन इतकं फास्ट होत जातं म्हणजे जो पहिला कोविड नाईन्टीनचे पेशंट सुरुवातीला सापडले होते त्यावेळेस असणारा वायरस नंतर त्याच्यामध्ये त्याचं जे जेनेटिक्स आहे जिनोम सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत का आणि जर तुम्ही पहिल्या ह्याच्यावर लस तयार केली ती नंतरच्या याच्यावर वर्क होणार का असे बरेच इश्यू आहेत आणि डब्ल्यू एच एचं आपण ऑलरेडी बघितलं होतं त्यांनी तर स्पष्टच केलं होतं हा ना पहिले म्हटले अठरा महिने नंतर डब्ल्यू एच ओनी सांगितलं की काय खरं नाही म्हटलं हे बनत नाही बनतं दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की जर हे बनलं तर आपण डिटेल्स घेऊ त्याचे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे है की है क्लोरोक्विन तर हे योग्य आहे मलेरिया प्रभावी ठरलेलं क्लोरोक्विन जे आहे त्याच्यात वाद चालू आहे जागतिक आरोग्य संघ संघटनेनी हे बंद करण्याचा सुद्धा परिणाम दिलेला आहे तर खरं तर भारताने एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की त्याचा फारसा दुष्परिणाम आम्हाला दिसत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही वापरू शकतो बाबा अजून संशोधन करूयात वगैरे अशा पद्धतीने तर ठीक है, चलता है। तर है है। आहे चालतं आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सॅनेटरी हायजीन मोठ्या प्रमाणावर अफेक्ट झालेली आहे लॉकडाऊनमुळे कारण जे काही मेन्सेस्ट्रल प्रोडक्ट्स आहेत ते एकतर चॅलेंजिंग नील म्हणजे सर्वे जे काही झालेलं आहे तिच्यात एक तर ते मिळत नाही आहेत कि हा ना तर हे वुमन आणि गर्ल्ससाठी मोठं चॅलेंजिंग प्रकरण आहे सगळं की लॉकडाऊनमुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदरच हा सगळा जो लॉकडाऊन आहे किंवा कोविड नाईन्टीन आहे तिच्यामुळे सामाजिक जीवन कसं अफेक्ट होतं कल्चरल जीवन तुमचं कसं अफेक्ट झालं म्हणजे लग्न ही जे काही एक समारंभ आहे की जिथं अख्खं गाव आपण जेव्हा बोलवतो तिथं आज तुम्हाला सांगण्यात आलं की मॅक्झिमम फिफ्टी घरातल्या घरात मास्क लावून सगळं सांस्कृतिक असं डब्यात गेल्यासारखं वाटायला लागलं लोकांना आणि त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की लॉकडाऊनमुळं आपलं जे काही सामाजिक का आहे आपलं जे काही सांस्कृतिक का आहे आर्थिक आणि या सगळ्या बाबी याच्यावर नेमका काय परिणाम झाला भारतीय समाजात काय स्थित्यंतर आली की एक वेळ अख्खं गाव बोलून चार डीजे लावणारा भारतीय समाज आता एका घरातल्या रूममध्ये लग्नाची प्रक्रिया उरकतो आहे म्हणजे हे एक स्थित्यंतर आहे का तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही विचार करणं अपेक्षित आहे की सांस्कृतिक सामाजिक काय होतं आर्थिक पॉलिटिकल इतकं येत असतं मग तिच्यामध्ये कुठंतरी ही गोष्ट राहून जाते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की एकंदरच हेल्थ असेल मग हेल्थमध्ये पण सुद्धा काय असतं की हे वेगवेगळे समाजातले जे घटक आहे लहान मुलं असतील वृद्ध असतील महिला असतील तर यांच्या बाबतीतही ॲस्पेक्ट झाला पाहिजे उद्या जर आपल्याला लॉकडाऊनवर प्रश्न विचारण्यात आला की एसे लिहा लॉकडाऊनवर ओके तुम्हाला निबंधाचा विषय आला लॉकडाऊनवर एसे ना लॉकडाऊन एक सि सित्यंतर वगैरे तर तिच्यामध्ये तुम्हाला हे सगळे ॲस्पेक्ट कवर करणं गरजेचं आहे ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर स्पेसेक्स अंतराळ मोहीम जी आहे तर ती पुढं ढकलण्यात आलेली आहे तर ती ज्यावेळेस होईल त्यावेळेस बघू नासाचे दोन अंतराळ बिल स्पेसेक्स रॉकेटातून अंतराळ पाठवले जाणार होते परंतु मेघगर्जना आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे आता हे शनिवारी दुपारी होणार आहे आणि स्पेसेक्सनी ह्या रॉकेटची रचना केलेली आहे आता स्पेसएक्स काय आहे तुम्हाला इलॉन मस्क नावाचा प्राणी माहीत असेल तर इलॉन मस्क हे भन्नाट रसायन आहे एक जगातलं इलॉन मस्कबद्दल तुम्ही सर्चही करू शकतात की त्याची खाजगी स्पेसएक्स कंपनी आहे जशी आपली इस्रो आहे तशी आणि या स्पेसएक्सनी बरीच प्रगती केलेली आहे स्पेसएक्स हे जे सगळं प्रकरण आहे या स्पेसएक्समुळे एक महत्त्वाचा बाब अशी आहे की स्पेसेक्सनी रियुजेबल व्हेकल तयार केलेले आहेत की सॅटेलाईट सोडून ते परत येणार ते परत वापरू शकतो आपण आणि तिच्यावर खूप पुढं गेलेली ती लोकं आणि त्याच्या अजूनही खूप प्रॉपर चाचण्या चालू आहेत जे आपल्याकडं नाही एकदा गेलं की गेलं व्हेकल मग परत आपल्याला ते तयार करावं लागतं तर स्पेसेक्स आणि एकंदरच इलॉन मस्क जो आहे तर इलॉन मस्कबद्दल तुम्ही जाणून घ्या इलॉन मस्कची स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे तुम्हाला जर अशा स्टोऱ्यांमधून इन्स्पिरेशन मिळत असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता महाराष्ट्रामध्ये कासवांच्या घरट्यातलं उष्मान उष्मायन तापमान जे काय असतं त्याच्यावर संशोधन होतंय म्हणजे कासवाचं जे घरटं असतं तिच्यात नेमकं किती टेम्परेचर असतं काय परिस्थिती असते त्याच्यावर अभ्यास करायचा ज्याच्यातून आपण अजून चांगल्या गोष्टी करू शकतो महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सुद्धा ऑलिव्ह रिडली कासव आढळतात आणि त्यांची जी घरटी असतात तिच्यातलं जे काही अंडी उभवण्यासाठी आवश्यक उष्मायन तापमान आहे त्याच्यावर मॅनग्रोव्ह फाउंडेशन संशोधनाने अभ्यास करत आहे आता देहरादून जे आहे तिथल्या भारतीय वन्यजीव संस्थेचे संशोधकसुद्धा याच्यात सहभागी आहेत जगात आढळणाऱ्या सात समुद्री कासवांपैकी चार प्रजाती घरट्यांसाठी भारताचा मुख्य भूभाग असलेल्या अंदमान निकोबार बेट लक्षद्वीप बेट इथं ओळखला जातो म्हणजे सात महत्वाच्या कासवाच्या प्रजाती जगातल्या तिच्यातल्या चार प्रजाती घरट्यांसाठी भारतात म्हणजे ते बनवतात तिथं अंदमान निकोबारला ऑलिवुडली ही कासवाची एकमेव प्रजाती आहे की ती महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर घरटी घालते आता महाराष्ट्राच्या बाबतीत आहे ऑलरेडी ऑलिवूड डे ओडिसा गंजम डिस्ट्रिक्ट आणि ते आपण बघितलेलं आहे ऑलिव्ह रिडले परत एकदा न्यूजमध्ये आहे ऑलिव्ह रिडलेवर येत्या काळामध्ये प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे महाराष्ट्राचं जे सागरी किनारपट्टी आहे म्हणजे रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग तिथं ऑलिव्ह रिडली कासवांची तुरळक घाटी आढळून येतात त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे स्थलांतरितांकडून प्रवास भाडे आकारू नये अठ्ठावीस मे दोन हजार वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की देशभरात अडकून पडलेल्या आणि आपल्या गावी परत जाऊ न शकणाऱ्या मोस्ट प्रॉब्ली जे काही स्थलांतरित आहेत विशेषतः मजूर यांना रेल्वे किंवा बस प्रवासाकरता कुठलंही भाड्या आकारू नये आता सर्वोच्च न्यायालयाने फार नंतर सांगितलं आहे सुरुवातीच्या काळात पण बऱ्याच गोष्टी गेल्या होत्या सर्वोच्च न्यायालयात पण सर्वोच्च न्यायालयानं जी परिस्थिती होती तिच्यात सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक गोष्टीत स्वतः इंटरव्हेन नाही करू शकत हे राज्य सरकार मॅनेजमेंट करतं आहे आणि परिस्थिती अशी आहे की जिच्यात परत निर्देश देणं हे खूपच काही व्यवहार ठरणार नाही पण मजुरांची जी काही अवस्था आहे त्याच्यानुसार आत्ताच सर्वोच्च न्यायालय हे बोललेलं आहे त्यांना अन्न आणि पाणी उपलब्ध करून द्यावे असे सुद्धा निर्देश दिलेले आहेत श्रमिक रेल्वे आपण बघितली होती श्रमिक ट्रेन श्रमिक ट्रेनमध्ये सुद्धा त्यांना अन्न आणि पाणी देणं अपेक्षित होतं आणि तिच्यामध्ये ते होतं की पण तिच्यामध्ये तिकीटाचे भाडे जास्त आकारणं बऱ्याच गोष्टी होत्या तर आता सर्वोच्च सा न्यायालयाने सांगितलं आहे बघूयात काय होतं अमेरिकेचा विरोध डावलून चीनने हाँगकाँग सुरक्षा विधेयक किंवा राष्ट्रीय सुरक्षा विधेयक जे काही आहे त्याला मंजुरी दिलेली आहे आणि याच्यातला कायद्याला होत असणारा विरोध लक्षात घेऊन हाँगकाँगमधले जे आरोपी आहेत ते चीनमध्ये हस्तांतर करण्यात येणार नाही म्हणजे हाँगकाँगमधल्या आरोपींचं जे काही खटला चालणार आहे तो हाँगकाँगमध्ये चालवण्यात येणार आहे हा एक महत्त्वाचा बदल आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आता अमेरिकेने काय केलं के अमेरिकेला जेव्हा हे कळलं की हा कायदा आता मंजूर होतो आहे कारण अमेरिकेने पण विरोध केला होता आणि अमेरिकेचा विरोध करण्याचे रिझन्स वेगळे आहेत आता आता जी काही कोविड नाईन्टीनमुळे अमेरिकेमध्ये परिस्थिती आली त्या परिस्थितीमध्ये अमेरिकेला एक गोष्ट क्लिअर आहे की आता कुठल्याही परिस्थितीत चीनला विरोध करायचा हा ना आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अमेरिकेने काय केलं हाँगकाँगला एक विशेष दर्जा दिलेला होता तो काढून घेतला आणि आता चीनसाठी लागू असणारा कायदा हाँगकाँगला लागू असणार आहे आणि याच्यामुळे वित्तीय केंद्र असणारं हाँगकाँग तिच्यामधून गुंतवणूक बाहेर जाईल आणि त्याच्यामुळे चीनला फटका बसणार आहे कारण अमेरिकेच्या विशेष दर्जामुळे हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तीय गुंतवणूक होत होती तो दर्जाच निघून गेला त्याच्यामुळे जे चीनचे ची नियम आहेत तेच हाँगकाँगला लागू राहतील आणि तिच्यामुळे गुंतवणूक निघून जाईल म्हणजे आता हे कसं आहे की तोंड दाबून नाक दाबून तोंड उघडल्यासारखा प्रकार आहे हे चालू राहील पण पन चीन पण असं सक्षम आहे लगेच काही ते माघार घेत नसतं आता हाँगकाँगमध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे मी तुम्हाला सांगितलं होतं हाँगकाँगची जनता घरात कमी रस्त्यावर जास्त असते आणि हे हाँगकाँग जे आहे ते ब्रिटननी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये तत्कालीन गव्हर्नर जे होते जनरल खिस पॅटर्न यांच्या हस्ते चीनकडे त्याचं हस्तांतर केलं होतं एक देश दोन व्यवस्था या व्यवस्थेअंतर्गत हाँगकाँगची स्वायत्तता आर्थिक व्यापारी केंद्र ही ओळख अबाधित राहिलेली होती परंतु एक चीनचा एक फंड आहे की चीनचं की ते चीनला सर्वच पाहिजे आहे म्हणजे मकाओ असू दे हाँगकाँग असू दे है ना ताईवान असू दे आता अख्खा साऊथ चायना सी ते बाकीचे फिलिपिन्स वगैरे पण जमा करून घ्यायला तयार आहेत ते आणि म्हणजे माझा मित्र आहे एक हाँगकाँगमधला तर त्याचं स्पष्ट मत आहे की बाबा तुम्हाला चीनमध्ये तुम्ही काही करा तुम्हाला शिक्षा होणार नाही पण एक गोष्ट आहे की तुम्ही जस्ट म्हणा की हाँगकाँग इज नॉट अ पार्ट ऑफ चायना तुम्हाला मध्ये टाकतील आणि कोणी बाहेर काढू शकत कर नाही तुम्हाला इतकी वाईट परिस्थिती आहे बाकी तुम्ही कुठलाही गुन्हा केला तर एक वेळ तुम्हाला सोडून देतील ते राष्ट्रीय सुरक्षा कायदा जो आहे तो लागू करण्याचा ठराव चीनच्या कायदे मंडळाने म्हणजे नॅशनल पीपल्स काँग्रेस एक शिक्कामोर्तब संसदचही नॅशनल पीपल्स काँग्रेस जी म्हणते एक पक्षाची अधिकारशाही असल्यामुळे अठ्ठावीस मे काल हा संमत केलेला आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी वार्षिक दहा ते पंधरा टक्के बचत करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे करोनाचं जे संकट आर्थिक उभं राहिलेलं आहे तिच्यामध्ये राज्यपाल भगत को, कोश्यारी जे आहेत भगतसिंह कोश्यारी त्यांनी राज्यपालाचं कार्यालय असेल राजभवन असेल तिथली वार्षिक खर्च दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला ऑस्टेरिटी मेजर्स जे काय आहे संसदा संसाधनांचा विवेकाधिष्ठित वापर आणि अतिरिक्त वापर टाळायचा ऑस्टेरिटी मेजर्स जे काय असतात याच्यामधून मोठ्या प्रमाणावर संसाधनं पैसा वा कमी म्हणजे वाचवला जा जातो म्हणजे आता ज्यावेळेस हे वाचलं ना तर मला एकच हे असतं की कलाम इफेक्ट नावाचं बुक आहे अब्दुल कलाम जे आपले राष्ट्रपती होते तर ते राष्ट्रपती असताना त्यांचे जे सचिव होते आय्यर त्यांनी ते बुक लिहिलेलं आहे ते मराठीत पण उपलब्ध आहे आणि तिच्यामध्ये एक त्यांनी किस्सा सांगितलेला आहे अब्दुल कलामांच्या बाबतीतला आणि अब्दुल कलामांच्या बाबतीतला तो एक खूप म्हणजे तो एव्हरग्रीन आहे तो कुठल्याही परिस्थितीत लागू होणं म्हणजे त्याच्यासाठी करोनाची गरज नाही आहे तर दरवर्षी जे ईद असतं तर त्या ईदला जेवण ठेवलं जातं राष्ट्रपती भवनामध्ये म्हणजे असे बरेचसे प्रोग्राम्स असतात आणि तिच्यामध्ये जेवण असतं आणि त्याच्याकरता एक विशिष्ट रक्कम असते की दरवर्षीच्या जेवणासाठी आणि मग ज्यावेळेस सचिवांनी त्यांना कल्पना दिली की असं असं आहे आणि आपण जेवण ठेवणार आहे तर राष्ट्रपतींनी तेव्हा विचारलं की बाबा तुम्ही कुणाला जेवायला बोलवणार मग ते म्हटलं की रेग्युलर तीस लोक आपली संसदेतले मंत्री पार्लमेंटमधले सदस्य वगैरे असली सगळी जनता येणार मग त्यावेळेस ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितलं की सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की ईद किंवा ह्या सगळ्या बाकी गोष्टींचा मेजर जो काही म्हणजे उद्देश जो आहे, जी आहे।, आहे। की जी लोक गरजू आहेत त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचणं अन्न आणि त्या सगळ्या गोष्टी गरजेचं आहे ही लोकं अशी आहेत की यांना खरंच काही गरज नाही आहे या गोष्टीची त्याच्यामुळे अब्दुल कलाम यांनी त्या सचिवाला सांगितलं की याच्यासाठी जेवढा काही पैसा फंड तिथं आहे पाच लाख समथिंग काहीतरी अमाऊंट होती तर ती अमाऊंट तुम्ही तुमच्या अधिकारक्षेत्रात की मी ते अधिकार तुम्हाला देतो की अशा ज्या गरजू संस्था असतील त्या गरजू संस्थांमध्ये ज्यांना अन्न किंवा अशा बाकीच्या गोष्टींची गरज आहे तिथं ते पैसे पोहोचवा आणि तिथं ईद साजरी होऊ देत आणि स्वतःच्या अकाउंटमधून एक लाखाचा चेकसुद्धा त्यांनी त्या ते गोष्टीसाठी दिला होता तर हे जे असतं की कुठल्याही धर्माला रॅशनली बघणं तर ही एक फार मोठी गोष्ट त्यांनी दिलेली आहे अफाट माणूस होता आणि तिच्यामधून ही एक गोष्ट क्लिअर होते की ह्या ज्या अशा कितीतरी गोष्टी असतात बघा दहा पंधरा टक्के कमी काय हे पन्नास टक्के कमी करू शकतात की अनवॉन्टेड अशा कितीतरी असे प्रथा आहेत खरं तर त्याला खूप काही अर्थ नाही आहे कितरी गोष्टींना पण ते चालू असतात तर चला ठीक आहे यांनी दहा ते पंधरा टक्के कमी करण्यासंबंधी तुम्हाला जर वेळ मिळाला तर नक्की ते पुस्तक वाचा कलाम इफेक्ट नावाचं छोटंसं बुक आहे एका रिडिंगमध्ये संपवू शकता तुम्ही चीननी भारतातून पोर्क किंवा डुकराचं मांस जे आहे ते आयात बंदी केलेली आहे चीनने सांगितलेलं आहे की आसामसह काही राज्य तुमची जी आहे त्याच्यात आफ्रिकन स्वाईन फिवर आहे आणि तो चीनमध्ये येऊ शकतो या पोर्कमुळं भारताची भूमिका काय आहे की बाबा चीनने सीमावादामुळे हा निर्णय घेतलेला आहे हा काही आफ्रिकन स्वाईन फिवर सारखा नाही हे चीनसारखी जनता जी आहे ना त्यांना म्हणजे पार यांनी को कोविड नाईन्टीन पचवला आहे तर आता हे काय आहे ना आफ्रिकन स्वाईन फिवर यांच्यासमोर तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चीनमध्ये हा आजार ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये चाला होता भारतातली पहिली केस जी आहे ती मे महिन्यात सापडलेली आहे याची आणि चौदा हजार डुकरांचा आसाममध्ये मृत्यू झालेला आहे आफ्रिकन स्वाइन फीवर याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिटेल्स बघितले आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर्वात आधी हा आजार कुठं आढळला होता कधी आढळला होता त्याच्यानंतर आसाममध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाच वाढवण्यासाठी एक बुरशीची भुकटी बनवलेली आहे फंगल पावडर विकसित केली आहे आसाममधल्या बोडोलँड विद्यापीठाने आणि याच्यामध्ये एक सुपर मशरूम जे काही आहे कॉर्डिसेप्स मिलिटेनिस त्याच्यापासूनही भुरटी तयार केलेली आहे तर त्याचा जो फोटो आहे तर तो मी आपल्या ग्रुपवर पोस्ट करून देईल सुपर मशरूमचा तर हे जे बोडोलँड विद्यापीठ आहे ही यंग युनिव्हर्सिटी आहे खूप काही जास्त दिवस झालेलं नाही पण यांनी हे एक चांगलं काम केलेलं आहे बघूया जिच्यातून रिझल्ट कसे मिळतात एका काळा येत्या ये काळात दिल्लीमध्ये जे आहे की मद्याचा वापर आणि मद्यसेवन हा मूलभूत हक्क नाही असं दिल्ली गव्हर्नमेंटनी हायकोर्टाला सांगितलेलं आहे तशी भूमिका त्यांची आहे दिल्ली सरकार उच्च न्यायालयातली उच्च न्यायालयात त्यांनी दिल्ली सरकारनी ही भूमिका मांडली की दिल्ली सरकार मध्यावर स्पेशल करोना फी लागू केलेली आहे सत्तर टक्के आणि त्याच्या विरोधात मग कोर्टामध्ये लोकं गेली की सत्तर टक्के एक्स्ट्रा पैसे मागत आहे तर दिल्ली सरकारने स्पष्ट केलं ही काही मूलभूत सेवा नाही आहे मूलभूत हक्क नाही आहे त्याच्यामुळे आम्ही करू शकतो ओके सत्तर काय सातशे टक्के लावा हरियाणा जे आहे हरियाणामध्ये कार्यालयीन भाषा म्हणून हिंदीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे आता ही कार्यालयीन भाषा म्हणजे कोर्टासाठीची भाषा हिंदी ही एकमेव कार्यालयीन भाषेचा दर्जा देणारा कायदा तिथं करण्यात आला हरियाणा ऑफिशियल लँग्वेज अमेंडमेंट ऍक्ट टू थाउजंड ट्वेंटी आता हा असंविधानिक असल्याचा याचिकेत म्हटलं गेलेलं आहे ही याचिका जी आहे तर हिच्यामध्ये हरियाणा न्यायालयात केवळ हिंदी हीच कामकाजाची भाषा असेल तर आता याच्यामध्ये आक्षेप असा आहे की हिंदी बोलू शकणारे न बोलू शकणारे वकील जे आहेत ते वर्गीकृत केले जातील ते डिस्क्रिमिनेशन असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात एकंदरच हिंदी संबंधी आपल्या संविधानात कुठलं कलम आहे हिंदीचा प्रचार प्रसार व्हावा ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघा राष्ट्रीय जैवविधता प्राधिकरणाची स्थापना कधी झाली दोन हजार तीनमध्ये जास्ती जैवविधता कायदा दोन हजार दोनमध्ये आलेला आहे भारतामध्ये किती दिवस मासेमारी करण्यासाठी बंदी असते दरवर्षी तर ती एकसष्ट दिवस मान्सूनमध्ये असते आणि सत्तेचाळीस दिवस यावर्षी असणार आहे म्हणजे तिच्यातले जवळपास चौदा दिवस जे आहे ते एक्स्ट्रा आहेत मासेमारीसाठी प्रधानमंत्री मत्स्य संबंधा योजना जी आहे तिच्यामध्ये मासे उत्पादन नऊ टक्क्यांनी वाढवणे आणि चोवीस पंचवीसपर्यंत मासेमारांचं उत्पन्न आणि निर्यात दुप्पट करणे दोन्ही गोष्टी आहेत वाळवंटातल्या टोल पर्यावरण मंत्रालयानुसार सर्वात कुठल्या राज्याला फटका बसला जास्त राजस्थान बेव क्यू हे दारू खरेदीसाठी आभासी टोकन निर्माण करणारं ॲप कोणत्या राज्यांनी काढलेलं आहे तर हे केरळमध्ये काढलेलं आहे त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या तेजस लढाऊ विमानाबद्दल बिनचूक विधान ओळखा फ्लाइंग बुलेट मध्ये पहिलं विमान सामील झालेलं आहे तेजस स्वदेशी बनावटीचं विना विमान आहे सर्वात कमी वजनाचं लहान विमान आहे क फक्त अ फक्त अ क फक्त ब क खालीलपैकी आसाम राज्याशी संबंधित नद्या कुठल्या ब्रह्मपुत्रा पुथिमारी जिया भरली कृष्णा अब अबड अबकड अब क चारू मुसेल हे केरळमध्ये ओखी या वादळामुळे आले होते आणि जे शिंपले होते चारू शिंपले आपण काल बघितलं हे वादळ कोणत्या वर्षी आलं होतं ओखी दोन हजार वीस दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस डब्ल्यू एच ओने हायड्रॉक्सी क्लोरोक्विनवर बंदी आणण्याची सूचना केल्यावर तात्काळ कोणत्या देशाने या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला जर्मनी चीन फ्रान्स आणि भारत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत किती रोजगार प्रत्यक्षपणे निर्माण केले जाणार आहेत ओके याच्याबरोबर तुम्ही अप्रत्यक्ष रोजगार किती होणार आहे तेही सांगू शकता पंधरा लाख दहा लाख वीस लाख पंचवीस लाख स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शनिवारी भेटूयात रात्री नऊ वाजता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो